मित्रांनो नमस्कार नवीन घडामोडी आपल्या मराठी युट्यूब चॅनेलवरती तुम्हा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याचे आपल्याला पाहायला मिळत असून अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंधांची अंमलबजावणी होत असताना हवामानात झालेले हे बदल आपल्या महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांसाठीच आणि त्याचप्रमाणे इतर नागरिकांसाठी चिंतेचा विषय बनले आहे मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जे दैनंदिन हवामान वृत्त जो हवामानाचा अंदाज देणारे वृत्त जाहीर केले आहे त्यानुसार मित्रांनो कोकण गोवा मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ या ठिकाणी अकरा एप्रिल बारा एप्रिल तेरा एप्रिल चौदा एप्रिल आणि पंधरा एप्रिल या तारखांना तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसहित पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे त्याचप्रमाणे विजांच्या कडकडाटासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता देखील वर्तवली आहे तरी मित्रांनो भारतीय हवामानशास्त्र विभाग पुणे यांनी अकरा एप्रिल दोन हजार एकवीस रोजी जी दैनंदिन हवामान वृत्त प्रकाशित केलेली आहे त्याची ही पी डी एफ मित्रांनो याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे तरी मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही क्लिक करून सविस्तरित्याही वाचू शकतात तरी मित्रांनो काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो